मराठी व्याकरणातील वाक्याचे प्रकार हा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे वाक्याच्या अर्थावरून तसेच क्रियापदाच्या रूपावरून आणि विधानावर आधारित प्रकार पडतात आज आपण वाक्याचे अर्थाच्या आधारे पडणारे प्रकार पाहणार आहोत वाक्याच्या अर्थाच्या आधारे वाक्याचे पाच प्रकार पडतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य आणि पाचवा आहे कारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य सर्वप्रथम आपण विधानार्थी वाक्य पाहूयात ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी किंवा साधे वाक्य म्हणतात नुसार जर विधानार्थी वाक्य ओळखायचे असेल तर पहा ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणता येईल किंवा याहीपेक्षा सोपी ट्रिक म्हणजे ज्या वाक्यात किंवा एखाद्या वाक्यातून आपण एखादी माहिती देतो तेव्हा त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण पहा म्हणजे लक्षात येईल राम व्यायाम करतो या वाक्यात वाक्याची सुरुवात राम या कर्त्याने झालेली आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे तसेच या वाक्यातून आपल्याला व्यायाम करतो ही माहिती मिळालेली आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे पुढील उदाहरण पहा रमेश गावाला जातो सीता रांगोळी काढते वरील दोन्ही उदाहरणात वाक्याची सुरुवात रमेश आणि सीता या कर्त्याने झालेली आहे तसेच वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे तसेच दोन्ही उदाहरणातून आपल्याला गावाला जाणे आणि रांगोळी काढणे ही माहिती मिळते म्हणून हे विधानार्थी वाक्य आहेत विधानार्थी वाक्य ओळखायचे असेल तर ट्रीक लक्षात ठेवा वाक्याची सुरुवात कर्त्याने आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो तसेच वाक्यातून आपल्याला एखादी माहिती मिळते पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात ट्रिकनुसार जर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य ओळखायचे असेल तर काय लक्षात ठेवायला पाहिजे पहा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणे गरजेचे आहे तसेच वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला पाहिजे तर ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखायचे उदाहरण पहा तू केव्हा आलास प्रश्नचिन्ह तुम्ही कोठे चाललात प्रश्नचिन्ह तुझे बाबा काय करतात प्रश्नचिन्ह वरील तिन्ही उदाहरणामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि वाक्यामध्ये केव्हा कोठे काय असा प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य आहेत महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणे गरजेचे आहे जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसेल तर ते प्रश्नार्थी वाक्य होणार नाही पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात जर तुम्हाला ट्रिकनुसार उद्गारार्थी वाक्य लक्षात ठेवायचे असेल तर काय लक्षात ठेवायला हवे पहा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असणे गरजेचे आहे ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते ते वाक्य उद्गारार्थी वाक्य म्हणून ओळखले जाते उदाहरण पहा बाप रे केवढा मोठा साप या वाक्यात बाप रे या शब्दाच्या पुढे आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे आणि या वाक्यातून आपल्या मनातील भीती व्यक्त झालेली आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे पुढील उदाहरण पहा काय सुंदर दिसतेस शाब्बास शेवटी तू करून दाखवलेस वरील दोन्ही वाक्यात पहिल्या शब्दाच्या पुढे आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे तसेच वरील वाक्यातून आपल्या मनातील आनंद आणि कौतुक या भावना व्यक्त झालेल्या आहेत म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहेत तर समजलं ना उद्गारार्थी वाक्य जर ओळखायचे असेल तर काय लक्षात ठेवायला हवे फक्त वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असायला हवे तेव्हाच ते, ते वाक्य उद्गारार्थी वाक्य म्हणून ओळखले जाते पुढचा प्रकार आहे होकारार्थी म्हणजेच करणरूपी वाक्य जेव्हा वाक्यामध्ये होकार असतो तेव्हा त्या वाक्यास होकारार्थी वाक्य म्हणतात होकारार्थी वाक्य ओळखण्यासाठी काय ट्रिक आहे बघा वाक्यामध्ये होकार तर असतोच तसेच वाक्यामध्ये न नाही नको असे नकारार्थी शब्द नसतात तेव्हा ते, ते वाक्य होकारार्थी आहे असे समजावे उदाहरण पहा सीमा परीक्षेत पास झाली नेहमी खरे बोलावे वरील दोन्ही वाक्यातून आपल्याला होकार दिसून येतो तसेच दोन्ही वाक्यामध्ये कुठलाही नकारार्थी शब्द म्हणजेच न नाही नको नव्हे नव्हते असे शब्द नाहीत म्हणजेच वाक्यामध्ये नकार नाही म्हणून हे होकारार्थी वाक्य आहेत तसेच वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे लक्षात ठेवा होकारार्थी वाक्य ओळखण्यासाठी वाक्यामध्ये होकार असला पाहिजे आणि वाक्यात नकारार्थी शब्द नसले पाहिजेत वाक्याचा शेवटचा प्रकार आहे नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य जेव्हा वाक्यामध्ये नकार असतो तेव्हा त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात नकारार्थी वाक्य ओळखण्यासाठी काय ट्रिक आहे बघा वाक्यामध्ये नकारार्थी शब्द म्हणजेच न नाही नको नव्हते असे शब्द असायला हवे पुढील उदाहरण पहा गणेश शाळेत गेलाच नाही कधीही खोटे बोलू नये सगुणा मठ नाही वरील तिन्ही उदाहरणामध्ये नकार दिसून येतो तसेच तिन्ही वाक्यामध्ये नाही नये नाही हे नकारार्थी शब्द आलेले आहेत म्हणून हे नकारार्थी वाक्य आहेत लक्षात ठेवा नकारार्थी वाक्य ओळखण्यासाठी वाक्यात न नाही नको नव्हते नवे, असे नकारार्थी शब्द असायला हवे आणि वाक्यातून नकार दिसून यायला हवा अर्थावरून वाक्याचे पाच प्रकार तुम्हाला आता चांगलेच समजले असतील लक्षात ठेवा जर होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे एकमेकात रूपांतर करायचे असेल तर दोन्ही वाक्याच्या अर्थात बदल करू नये म्हणजेच वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे उदाहरण पहा भारताने क्रिकेटचा अंतिम सामना जिंकला हे होकारार्थी वाक्य आहे याचे आपल्याला नकारार्थी वाक्य करायचे आहे नकारार्थी वाक्य करताना होकारार्थी वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे म्हणजे नकारार्थी वाक्य कसे होईल भारताने क्रिकेटचा अंतिम सामना हरला नाही आणखी एक उदाहरण पहा सगुना मठ्ठ नाही हे नकारार्थी वाक्य आहे याचे आपल्याला होकारार्थी वाक्य करायचे आहे होकारार्थी वाक्य करताना जे नकारार्थी वाक्य दिले आहे त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे म्हणजेच होकारार्थी वाक्य होते सगुणा हुशार आहे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा ऐका व त्यातील नियम आणि महत्त्वाचे म्हणजे ट्रिक्स लिहून घ्या म्हणजे तुम्ही ते कधीही विसरणार नाही आणि वाक्याचे प्रकार ओळखणे तुम्हाला सोपे जाईल